ऐसा कोई बात है नहीं। संजय राउत ये अलग अलग कोई बहाना बनाता है और आप लोगों के सामने आता है, ऐसा कोई भी बात है नहीं क्या। और आपको मैं बता रहा हूँ, कोई नाराजगी नहीं, कुछ नहीं, और हम लोग ठीक से चालू है हमारा कारोबार, कोई उसमें ये करने का बात है नहीं। संजय राउत को कोई बोलने दो, वो जो बोलता है वो हम लोग मजबूत होते जा रहे हैं। सर 22 MLA और 9 सांसद और ये गजानन कीर्तिकर ऐसा कह रहे हैं, ऐसा संजय राउत बोल रहे हैं कि नाराज चल रहे हैं। नहीं नहीं नहीं, वो उनकी मन की बात कह रहे हैं संजय राउत। गजा बाबा ऐसा कुछ बोला नहीं, कुछ नहीं, वो जो कुछ था उस दिन बात हुआ और खत्म भी हो गया, ऐसा कुछ है नहीं। लेकिन संजय राउत आपको तो पता है, उसको दररोज कोई मसाला मांगता है, अगर मसाला नहीं तो फिर खाने में टेस्ट नहीं आता है, इसलिए तुम लोग को भी वही चाहता है, इसलिए वो लोग बोलते जाते हैं कुछ ना कुछ, ऐसा हमारे पास कोई है ना और बात भी नहीं। आपके अलायंस में बीजेपी और शिंदे मराठा समाज के लोग आहेत ज्यांना कुंतीचं प्रमाणपत्र देण्याचा। आज मीटिंग है, त्याची आजचा दुपारी 3 ची टायमिंग है, आम्ही त्या सदस्य होत त्या समितीचे बघूया, आता जे काही चर्चेत होईल आणि सगळ्या समाजाला समान हे होईल अशा प्रकारचा आमचा कारभार आहे। मराठा समाजाला पण न्याय मिळावा ही गेल्या अनेक वर्षाची मागणी आहे, हीच आमची रास्तामध्ये दुसऱ्यावरती कोणावर अन्याय करून आम्हाला नको, परंतु त्यांनाही राखून आम्हाला मिळावं हा मराठा समाजाचं ध्येय आहे, त्याच्या पलीकडे आमचं काही मागणी नाही। त्याचबरोबर विरोधी पक्षनेते संदीपान भुमरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संदीपान भुमरे यांच्या खात्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केलेला आहे, 70 कोटी रुपयांचा त्या घोटाळा जो आहे तो त्याने आज उघडकीस सांगितला आहे आणि याची पूर्ण चौकशीची मागणी केलेली आहे, कशा रीतीने बघताय? संदीपान भुमरे मामा आणि अंबादास दानवे एका जिल्ह्यातल्या जवळचे आहेत आणि आज मामा लय पुढे चाललेले आहेत, त्यामुळे थोडं पोटात दुखणारच ना। आज अंबादास दानवे विरोधी पक्ष आहेत बोलल्यानंतर त्याला ते काम बजावायलाच पाहिजे, आणि ठीक आहे, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, त्याप्रमाणे ते काय अंबादास दानवे काम करतायत, त्यात काय अडचण नाही आणि भुमरे मामाला पण काय अडचण नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।